तीन इलेमेंट पाहिले, त्याच्यातला पहिला पाहिला तो लोकेटिंग इलेमेंट पाहिला, दुसरा पाहिला तो कॅम्पिंग इलेमेंट पाहिला, आणि तिसरा जो आपण पाहतो तो कोणता पाहतो आपण टूल गाइडिंग एंड सेटिंग इलेमेंट. टूल गाइडिंग एंड सेटिंग इलेमेंट म्हणजे मुख्य करून आपण टूल गाइड करण्यासाठी बुचचा उपयोग करतो. मग बुचचे चार प्रकार असंख्य प्रकार होते, मग त्याच्यावर फळ्यावर आकृती काढून तुम्हाला त्याची माहिती देणं आवश्यक होतं. म्हणून या टूल गाइडिंग इलेमेंटचे आपण किती भाग केले, तीन भाग केले. त्याच्यापैकी पहिले दोन भाग मी तुम्हाला शिकवले, आता तिसरा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये पुढचे प्रकार आता मी तुम्हाला शिकवले. आता गुच्छचा उपयोग कशासाठी करतो आपण, टूल गाइडिंग करण्यासाठी त्याचा उपयोग आपण करत असतो. म्हणून आपण त्याला टूल गाइडिंग सेटिंग इलिमेंट असे म्हणतो. त्याच्यात आता पुढचा गुच्छचा जो प्रकार आहे तो कोणता आहे, रिन्यूएबल गुच्छ. रिन्यू म्हणजे परत नवीन. मग आपण ज्यावेळेस वास प्रोडक्शन करत असतो, ज्यावेळेस जीप प्रणाली जीप जीप त्याच्या साहाय्याने किंवा जीपच्या साहाय्याने ज्यावेळेस जागचं मास प्रोडक्शन करत असतो, लार्ज प्रमाणात त्याचं प्रोडक्शन करत असतो, अशा ठिकाणी बुश आणि ड्रिल किंवा न्यूमल यांचा कायम कायम संबंध घेऊन जे बुश मध्ये जे होल केलेलं असतं, बुश मध्ये जे होल केलेलं असतं त्याचं कायम कायम घर्षण होऊन संबंध होऊन ते वेअर आउट होतं. म्हणजे ते काय होतं, अंड्यामध्ये गोल होते किंवा त्याची साईज वाढते, आणि साईज वाढल्यामुळे त्या ठिकाणी त्या जॉबचे शुभ परिणाम होतो. म्हणून अशा वेळेस कायम कायम वापरून टूलचा संबंध दुच्या होलची दूर की होल खराब होतो, अशा वेळेस ती बुश काय करणं आपल्याला बदलणं भाग पडतं. मग त्या ठिकाणी आपल्याला परत दुसरं नवीन बुश टाकावं लागतं. म्हणजे ठराविक कालांतरानंतर आपण जे बुश बदलून बसवतो त्याला आपण काय म्हणतो, रिन्यूअल बुश. म्हणजे परत नवीन बुश बसवतो त्याला काय म्हणतो, आपण रिन्यूअल बुश असे म्हणतो. हे बुश कशामध्ये बसवतात, लायनर बुश मध्ये बसवतात. हेल्थेज बुश मध्ये या ठिकाणी ते बुश काय आपण काय करत असते, बुश हे ठिकाणी ते बसवतात. मग हे बुश मध्ये काय केलेलं असतं, ऑपरेशन करून ठराविक डेट पर्यंत. मग या बुशची रचना कशी केलेली असते, इतर बुश प्रमाणे जे बुश असतं फक्त त्याचं काय केलेलं असतं, येळवर एक अशी स्टेप तयार केलेली असते. दिसतंय, येळवर एक फ्लॅट भाग तयार केलेला असतो आणि तो फ्लॅट भाग जिमच्या पॉलिशी काय केलेला असतो, शोल्डर टेप स्क्रू म्हणजे अशा स्क्रूच्या साहाय्याने काय केलेलं असतं, फिट केलेलं असतं. जेणेकरून परत आपल्याला दुसऱ्या वेळेस ते बुश खराब झालं, ते बुशचं होल जर खराब झालं तर शोल्डर टाईप स्क्रू काढून पूर्ण वर काढून घ्यायचं, ते बुश काढून घ्यायचं, त्याच्या जागेवर परत दुसरं नवीन बुश बसवायचं आणि शोल्डर टाईप स्क्रूच्या साहाय्याने काय करायचं, टाईट करायचं आणि ठराविक कालानंतर ते वापरायचं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रिन्यूएबल बुश. लार्ज प्रोडक्शन काढत असताना ठराविक कालांतराने किंवा काही काळानंतर ते बुश खराब होतं, ते बुश काढून त्या ठिकाणी परत त्याच साईडचं दुसरं बुश बसवायचं, त्याला आपण काय म्हणतो, रिन्यूएबल बुश असे म्हणतो. याच्या एअरवर थोडा काय ठराविक डेटपर्यंत फ्लॅट भाग तयार केलेला असतो आणि तो फ्लॅट भाग शोल्डर टाईप स्क्रूच्या साईड काय केलेला असतो, टाईट करेला असतो. कारण तो ऑपरेशन करीत असताना ते बुश वर निघून येऊ नये म्हणून हे ठिकाणी शोल्डर टाईप स्क्रूच्या साईड काय केलेलं असतं, टाईट केलेलं असतं. मग त्याला आपण काय म्हणतो, रिन्यूएबल बुश असे म्हणतो. या बुशच्या एअरवर लर्निंग केलेलं नसतं. चूज करे कार्यक्रमामध्ये विचारला जाणारा प्रश्न, रिन्यूअल बुथच्या हेडवर नर्निंग केलेलं असतं का, नाही, रिन्यूअल बुथच्या हेडवर नर्निंग केलेलं नसतं. त्याच्या आधी हेडवर ठराविक डेटपर्यंत स्टार्ट टेप केलेली असते आणि ती स्टेप काय केलेली असते, शोल्डर टाईप स्क्रूच्या साहाय्याने काय केलेली असते, टाईट केलेलं असतं. रिन्यूअल बुथ सुद्धा कशापासून तयार केलेलं असतं, हार्ड धातूपासून तयार केलेलं असतं. त्याला हार्डनिंग, टेम्परिंग, ग्राइंडिंग, फिनिशिंग करून ऍक्युरेशन साईज मध्ये तयार केलेलं असतं आणि ते लायनर बुश मध्ये बसवलेलं असतं आणि त्या ठिकाणी त्याला शोल्डर टाईप स्क्रूच्या साईड काय केलेलं असतं, टाईट केलेलं असतं. त्याच्यानंतर पुढचा जो आपण प्रकार पाहणार तो कोणता आहे, स्ट्रीप बुश. त्याच्या नावात त्याची व्याख्या आहे, म्हणजे ते लायनर बुश मध्ये बसवलेलं असं फिरवलं तर स्ट्रीप होतं, फिरतं, सरकतं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, स्ट्रीप बुश असे म्हणतो. मग ही बाकीचे बुश असताना स्ट्रीप बुशची काय आवश्यकता पडली, तर एकाच जागेवर एकाच ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऑपरेशन करायचे असतील आणि प्रत्येक वेळ प्रत्येक ऑपरेशनला ती बुश तुम्हाला काढायला करावं लागत असेल, अशा ठिकाणी या स्ट्रीप बुशचा उपयोग लायनर बुश मध्ये बसून या ठिकाणी केला जातो. याच्यावर सुद्धा काय केलेलं असतं, याच्यावर सुद्धा ठराविक डेटपर्यंत काय केलेलं असतं, स्टेप तयार केली असते आणि त्या स्टेपला लावून यांना काय केलं असतं, आज लागणार भाग केलेला असतो. हा शोल्डर टेप स्क्रू थोडा लूज केला की त्या ठिकाणी काय करायचं, हा हेडीचा सुद्धा भाग या ठिकाणी आणल्यानंतर बुश काय करायचं,
त्याच्यानंतर रिमिंग करायचं, रिमर रिमोट असायचं, मग ड्रिलिंग साठी वेगळं बुश आणि रिमिंग साठी वेगळं बुश, मग ड्रिलिंग करताना वेगळं बुश वापरायचं, ड्रिलिंग झाल्यानंतर बुश काढून घ्यायचं, मग रिमर साठी लागणार बुश टाकायचं, म्हणजे प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेस तुम्हाला जर बुश काढायला करावं लागत असेल तर अशा ठिकाणी या स्लिप बुशचा उपयोग या ठिकाणी केला जातो. स्लिप बुशच्या एअरवर काय केलेलं असतं, नर्लिंग केलेलं असतं. नर्लिंग का केलेलं असतं, तर ड्रिलिंग काय ड्रिलिंग नेहमी करीत असताना आपण कुलंडचा उपयोग करत असतो. कुलंड हे ऑइल मिश्रित असतं, आपल्या हाताला ऑइल लागलेलं असतं. काही वेळा जर पुश करून टाईट झालं तर आपल्या हाताला त्याच्यावर नर्लिंग नसेल तर आपला हात त्याच्यावर काय होईल, स्लिप होईल. म्हणून त्या ठिकाणी आपल्या हाताची पकड बुशच्या एअरवर घट्ट बसावी, म्हणून स्लिप बुशच्या एअरवर नर्लिंग केलेलं असतं आणि रिनेवर बुशच्या एअरवर नर्लिंग केलेलं नसतं. रिनेवर बुश हे काळाप्रमाणे काढावं लागतं आणि स्लिप बुश हे प्रत्येक ऑपरेशनच्या वेळी काढावं लागतं. म्हणून त्या स्लिप बुशच्या एअरवर काय केलेलं असतं, नर्लिंग केलेलं असतं. स्लिप बुश सुद्धा हे कशामध्ये बसवतात, स्लिप बुश हे लाइनर बुश मध्ये बसवतात. स्लिप बुश हे प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेस काढायला करावं लागतं. म्हणून त्याच्या एका भागाला एअरवर एकाला एक लागून एक भाग फ्लॅट केलेला असतो, एक भाग आर्क गोलाकार पूर्ण एअरपर्यंत स्लॉट केलेला असतो, जेणेकरून या ठिकाणी ऑपरेशन करताना नट क्लोज केला की या भागाला बुश आपण काढलाय पण तोपर्यंत परत हा भागाला या ठिकाणी सुरू काय करायचा, टाईट करायचा. म्हणून स्लिप बुश हे ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेस ऑपरेशन बदलत प्रत्येक ऑपरेशनला बुश आल्यालाच बसवा लागतं, अशा ठिकाणी स्लिप बुशचा उपयोग केला जातो. स्लिप बुश सुद्धा कोणत्या स्क्रूच्या साहाय्याने शोल्डर टाईप स्क्रूच्या साहाय्याने काय केलेला असतो, तो फिट केलेला असतो. त्याच्यानंतर पुढचं जे बुशचा प्रकार आपण पाहणार आहे तो कोणता आहे, लाइनर बुश. कोणतं बुश आहे, लाइनर बुश. मग लाइनर बुश दिसायला एंडेड बुश सारखा असतो, हे सुद्धा हार्ड धातूपासून तयार केलेलं असतं. त्याला हार्डनिंग, टेम्परिंग, ग्राइंडिंग, फिनिशिंग करून ऍक्युरेसी साईज मध्ये ते तयार केलेलं असतं आणि शिवाय जिगच्या बॉडी मध्ये प्रेस फिट केलेलं असतं. याच्यामध्ये रिन्युएबल बुश याच्यामध्ये काय करून बसवता येतं, स्लिप बुश याच्यामध्ये काय करून बसवता येतं, किंवा ज्या ठिकाणी दोन वन मध्ये अंतर कमी असेल, वन हे नको असेल, अशा ठिकाणी कोणतं बुश बसवतात, हे कोणतं बुश बसवतात, लाइनर बुश बसवतात. दिसायला कशा कोणत्या बुश प्रमाणे दिसतं, हे हेल्डेड बुश प्रमाणे दिसतं. मोठ्या साईजचं होल्ड ड्रिंक करायचं असेल किंवा मोठ्या साईजचा कटिंग कुल काय करायचं असेल, अशा ठिकाणी कोणतं बुश बसवतात, ते हेल्डेड बुश त्या ठिकाणी बसवतात. आकृती दाखवल्याप्रमाणे असतं, याच्या वरच्या बाजूने चॅम्पर असतं, खालच्या बाजूने मोठं चॅम्पर असतं. या चॅम्पर मुळे जिगच्या बाळीमध्ये ज्यादा प्रेस फिट सहज करता येतं. वरच्या चॅम्पर मुळे कटिंग कुल किंवा रिनिवर बुश किंवा स्लिप बुश त्याच्यामध्ये सहज बॅग होतो. म्हणून वरच्या बाजूने चॅम्पर देतात आणि बॉडीला खालच्या बाजूने चॅम्पर देतात. हे कसं म्हणून हे लाइनर बुश कसं दिसतं, हे लेग बुश प्रमाणे दिसतं. याच्यामध्ये स्लिप बुश गाईड करतात, नंतर रिनिवर बुश गाईड करतात, बरोबर आहे. याची लांबी ही कमी असते, याला हार्ड बुश सुद्धा म्हणतात. का हार्ड बुश म्हणतात, मोठ्या साईजचं होल्ड ड्रिंक करण्यासाठी, कटिंग टूल गाईड करण्यासाठी याचा उपयोग या ठिकाणी केला जातो. कोणतं बुश हे, लाइनर बुश. त्याच्यानंतर पुढचा जो बुशचा प्रकार आहे तो कोणता आहे, थ्रेडेड बुश. थ्रेडेड बुश याला दुसरं नाव काय आहे, क्लॅम्पिंग बुश. थ्रेडेड बुशलाच क्लॅम्पिंग बुश म्हणतात. या बुशच्या बॉडीवर इतर बुशपेक्षा वेगळा असतं, याच्या बॉडीवर एक्सटर्नल फिट पाडलेले असतात आणि हे सुद्धा लाइनर बुश मध्ये गाईड करतात. लाइनर बुशला इंटरनल फिट पाडलेले असतात, जसं आपण स्क्रू फिट करून बसवतो तसं हे बुश सुद्धा या लाइनर बुश मध्ये स्क्रू सारखा फिरून त्या ठिकाणी बसवता येतं. आणि याच्या थेड असल्यामुळे याला खालून दाबून यायला तरी वर निघून येत नाही, म्हणजे जाब दाबून ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करतात. जाब दाबून ठेवण्यासाठी याचा उपयोग करतात, म्हणून आपण याला क्लॅम्पिंग बुश पण म्हणतो. याच्या बॉडीवर थ्रेड कट केलेले असतात, म्हणून आपण याला कोणतं बुश म्हणतो, थ्रेडेड बुश म्हणतो, स्क्रू बुश म्हणतो. याच्यामध्ये दोन थ्रेड मध्ये फिटिंग करत असल्यामुळे याचा शेल्टर हा काय होतो, थोडाफार ऑफसेट होऊ शकतो, म्हणजे त्या ठिकाणी जॉब क्लॅम्पिंग करण्याची आवश्यकता आहे आणि थोडी ऍक्युरेसी कमी सुद्धा चालू शकते. अशा ठिकाणी या थ्रेडेड बुशचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. थ्रेडेड बुश सुद्धा हार्ड धातूपासून तयार केलेला असतं, याला हार्डनिंग टेम्परिंग करून स्टँडर्ड साईजची व्ही थ्रेड याच्या बॉडीवर कट केलेले असतात. जॉब क्लॅम्प ज्यावर आपण क्लॅम्प करतो म्हणून क्लॅम्पिंग बुश म्हणतात, बॉडीवर थ्रेड केलेले असतात म्हणून थ्रेडेड बुश म्हणतात. याच्या हेडवर नर्लिंग केलेलं नसतं. हे काय करायला आपण या ठिकाणी
बुशचे प्रकार पाहिजे बुश तर कोणते बुश कशामध्ये येते डायरेक्ट इलेमेंट मध्ये येते सेटिंग इलेमेंट मध्ये येते टूल डायरेक्ट आणि सेटिंग इलेमेंट प्रकारात नाव आहे टूल डायरेक्ट आणि सेटिंग इलेमेंट लोकेटिंग इलेमेंटचे सहाय्य जॉब लोकेट केल्यानंतर क्लॅम्पिंग इलेमेंटचे सहाय्य जॉब क्लॅम्पिंग केला जातो त्यानंतर जॉब हा ऑपरेशन साठी रेडी होतो मग तिथून पुढील काम म्हणजे ऑपरेशन करीत असताना टूलला गाईड करण्यासाठी टूलला सेट करण्यासाठी या टूल इलेमेंटचा उपयोग केला जातो म्हणून आपण याला टूल गाईडिंग एंड सेटिंग इलेमेंट असे म्हणतो मुख्य करून याच्यामध्ये टूलला गाईड करण्यासाठी बुशचा उपयोग केला जातो बुश हे हार्ड धातूपासून तयार केलेलं असतं याला हार्डनिंग टेम्परिंग ग्राइंडिंग फिनिशिंग करून नायट्रिशियस साईडमध्ये तयार केलेलं असतं याला 58-64-81 पर्यंत हार्ड केलेलं असतं याला हेड असतं काही हेडवर रनिंग केलेलं असतं तर काही हेडवर रनिंग केलेलं नसतं काही बुशला हेड असतं तर काही बुशला हेड नसतं या बुश आणि हेड मध्ये 0-1-0-2 इतका गॅप ठेवलेला असतो मग आपण कोणतं प्रकरण पाहिलं आता हे टूल गाईडिंग अँड सेटिंग इलेमेंटचं हे प्रकरण पाहिलं याच्यामध्ये मुख्य करून काय येतं बुश येतं आपण हे प्रकरण मोठं असल्यामुळे याचे किती भाग केले 3 भाग केले याच्यानंतर पुढचं एक प्रकरण टूल गाईडिंग सेटिंग म्हणतं जे पंचक्रिशन बुश मध्ये येणार आहे या ठिकाणी प्रकरण संपलं आहे धन्यवाद नमस्कार